नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे. परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. काय होतं हे? चला तर आज आपल्याला कॉर्पोरेट अकाउंटचा नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन जे आपण चॅप्टर चालू केलेलं होतं त्याच्या पुढचा एक क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन स्क्रीनसमोर येईल, क्वेश्चन बघा. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ नॉवल्टी कम्प्युटर्स लिमिटेड बॅलन्स शीट दिली आहे. लायबिलिटी रुपीज, असेट्स रुपीज. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल सांगितलं आहे त्यांनी 8,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 एच 8 लाख, देन 6% डिबेंचर्स 3 लाख, आणि क्रेडिटर्स सांगितले आहेत 80,000. असेट साईडला, या असेट साईडला गुडविल, कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर, स्टॉक, डेटर्स, कॅश, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विच हॅव डेबिट बॅलन्स इट इज ट्रीटेड ॲज अ लॉस, दॅट इज 84,000. देन लँड अँड बिल्डिंग आणि पेटंट्स इत्यादी असेट सांगितलेले आहेत. रिकन्स्ट्रक्शनची स्कीम कशा पद्धतीनं अडॉप्ट केलेली आहे ते वाचून घेऊया. इक्विटी शेअर्स आर टू बी रिड्यूस्ड अँड इक्वल नंबर ऑफ 50 रुपीज इच. इक्विटी शेअर्स जे आहेत ते 8,000 होते, 100 रुपयाचा एक याप्रमाणे. पण ते आता रिकन्स्ट्रक्शन करत असताना शेअर होल्डरने ॲग्री केलं की 100 रुपयाचा न ठेवता तो 50 रुपयाचा त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, फाईन. देन डिबेंचर्स होल्डर टोटल क्लेम टू बी रिड्यूस्ड ॲट रुपीज 1,80,000 अँड दिस वुड बी सॅटिस्फाईड बाय इश्यू देम इक्विटी शेअर्स. डिबेंचर्स होल्डर जेवढे होते, 3 लाख रुपयाचे डिबेंचर्स होल्डर होते, त्यांनी काय म्हटलं की आम्हाला 1,80,000 रुपयाचे तुम्ही शेअर्स द्या, आम्ही आमचं सगळं देणं सोडून देतो. 3 लाख होते, 3 लाखपैकी 1,80,000 नवीन इक्विटी शेअर्स द्यायचे त्यांना. 3,000 बदल्यात 1,80,000 इक्विटी शेअर्स द्यायचे आणि बाकीचे उरलेले कॅपिटल रिडक्शन अकाउंट्समध्ये त्या ठिकाणी ते ट्रान्सफर करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, सन्ड्री क्रेडिटर्स हॅव अग्रीड टू रिड्यूस देअर क्लेम बाय 20%. क्रेडिटर्सने सुद्धा म्हटलं की आम्ही आमचा क्लेम 20% रिड्यूस करतो, कमी करतो. ओके, देन पुढं काय सांगितलंय, आउट ऑफ द बॅलन्स अवेलेबल द कंपनी डिसाइडेड टू राईट ऑफ गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पेटेंट्स कम्प्लिटली. मग जेवढं काही कॅपिटल रिडक्शन अकाउंटमध्ये बॅलन्स जमलं त्यापैकी कंपनीनं काय ठरवलं की आपण गुडविल रिटर्न ऑफ करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पेटेंट्स कम्प्लिटली रिटर्न ऑफ करून टाकायचं आहे, अँड कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर बाय 2,25,000, आणि कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर जे होतं ते 2,25,000 रिड्यूस करायचं आहे. गिव्ज जर्नल एंट्रीज अँड इम्प्लिमेंट द स्कीम अँड ड्राफ्ट अ बॅलन्स शीट. जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे. एक एक वाचायचं, एंट्री करायची. पहिली एंट्री करणार आपण इक्विटी शेअर्सच्या बाबतीमध्ये, ओल्ड इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू. ओल्ड किती रुपयाचा होता बेटा? ओल्ड होता 8,000 शेअर्स, 100 रुपयाचा एक प्रमाण. न्यू इक्विटी किती रुपयाचे आहे? न्यू इक्विटी शेअर्स ते आहेत 50 रुपयाचे. ठीक आहे, 100 पैकी 50 रुपयाचा नवीन केला असेल तर उरलेले कुठं पाठवायचे? कॅपिटल रिडक्शन अकाउंट मध्ये. कुठं पाठवायचं? कॅपिटल रिडक्शन अकाउंट मध्ये. ओके, किती किती? 8,000 गुणाकारात 100, 8 लाख. 8,000 गुणाकारात 5 करा, 8 × 5 = 40, 4 लाख. आणि इथं सुद्धा 4 लाखच. ओके, 8,000 आहेत, नवीन दिला 50 चा, मग राहिलेला सुद्धा 50 चाच. ओके, ही झाली पहिली एंट्री. बीइंग इक्विटी शेअर्स, बीइंग इश्यू ऑफ न्यू इक्विटी शेअर्स म्हणा. त्याच्यानंतर पुढची वाचा, ॲडजस्टमेंट काय सांगितलं, डिबेंचर्स होल्डरने काय सांगितलं, त्यांच्याकडे जेवढं त्यांचं टोटल होतं 3 लाख, त्यांनी म्हणले आम्हाला नवीन शेअर्स द्या, जे शेअर्स 1,80,000 रुपयाचे असतील त्या बदल्यात आम्ही आमचं सगळं देणं सोडून देतो. ओके आहे, देऊया मग दुसरी एंट्री. ओल्ड डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती आहेत? 3 लाख रुपयाचे आहेत जुन्या बॅलन्स शीटमधले.
नवीन त्यांनी याच्या बदल्यात या 3 लाखाच्या बदल्यात काय मागितले, 3 लाखाच्या बदल्यात फक्त नवीन इक्विटी शेअर्स मागितले आहेत त्यांनी, न्यू इक्विटी शेअर्स किती रुपयाचे, 1,80,000 रुपयाचे नवीन इक्विटी मागितले. मग उरलेले कुठे पाठवायचे, कॅपिटल रिडक्शन मध्ये पाठवून द्या, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. 3 लाख होते, 3 लाखपैकी 1,80,000 आपण नवीन शेअर्स दिले, उरलेले किती, 1,20,000 कुठं द्या, ते पाठवून द्या कॅपिटल रिडक्शन अकाउंट्स मध्ये. ओके, ही दुसरी एंट्री. तिसरं काय सांगितलं त्यांनी, शेअर क्रेडिटर्स जे होते 80,000 रुपयाचे, त्यांनी सांगितलं 20% त्यांचा क्लेम त्यांनी रिड्यूस केलेला आहे. ओके, करूया रिड्यूस. सॅन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट बीइंग सॅन्ड्री क्रेडिटर्स रिड्यूस देअर क्लेम बाय 20%. 80,000 वरती 20% काढा, 8 × 2 = 16,000. त्याच्यानंतर पुढं काय आहे, त्यांनी काय सांगितलंय की स्कीम अडॉप्ट करायचे, या कॅपिटल रिडक्शन मधून जेवढं काय बॅलन्स जमलेलं आहे त्याच्यामधून कॅपिटल मधून गुडविल, पेटेंट्स आणि प्रॉफिट अँड लॉस कम्प्लिटली रिटर्न ऑफ करायचा आहे. करूया कम्प्लिटली रिटर्न ऑफ. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट काय काय करा म्हणले, कम्प्लीट रिटर्न ऑफ, सगळ्यात आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर गुडविल, त्याच्यानंतर पेटेंट्स. ओके, किती बॅलन्स जमलं बघा, रिडक्शन मध्ये क्रेडिट साईडला इथे एक आहे 4 लाख रुपये, इथे एक आहे 1,20,000, 4 लाख अधिक 1,20,000 5,20,000, 5,20,000 अधिक 16,000 किती होतात, 30,36,000, 5,36,000 रुपये होतील. फाईन, 5,36,000 मधून या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस किती आहे, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट मध्ये बघा 84, 1,20,000 आणि 50,000. 84,000, 1,20,000 आणि 50,000 कम्प्लिटली रिटर्न ऑफ करायचं आहे. 84,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, गुडविल 1,20,000, पेटेंट्स 50,000. त्याच्यानंतर कम्प्युटर्स कितीने रिड्यूस करा म्हटलंय, कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर 2,25,000 करा, टू कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर 2,25,000. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे का, क्वेश्चन मध्ये बघा बरं काय सांगितलंय का, काहीच नाही. ओके ठीक आहे, चला मग आता टोटल करा बघायचे, 84,000 अधिक 1,20,000 अधिक 50,000 अधिक 2,25,000 टोटल करा. मी ही टोटल करतो, 84,000 प्लस 1,20,000 प्लस 50,000 प्लस 225 हे होतात 4,79,000. किती होतात, 4 लाख, बघा बरं 4,79,000, याच्यामधून 5,36,000 आपण मायनस करूया. किती कमी पडत आहेत, 57,000 कमी पडत आहेत, 57,000. मग 57,000 जे काही शॉर्टेज आहे ते आपण कुठं द्या टाकून द्यायचं, टू कॅपिटल रिझर्व म्हणून ते टाकून द्यायचं. ठीक आहे, एवढं असेट्स वजा करून सुद्धा त्या अकाउंट मध्ये बॅलन्स शिल्लक राहत आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट मध्ये. मग ते बॅलन्स आपण पुढं त्या कोणत्या तरी ह्याच्यासाठी यूज करू शकतो म्हणून आपण कॅपिटल रिझर्वला ते ट्रान्सफर करायचं आहे. ओके, इट इज बॅलन्सिंग फिगर. काय आहे, बॅलन्सिंग फिगर केलेलं आहे. ओके चला, तर आता याच्यानंतर आपण लायबिलिटी साइड आणि असेट साइड म्हणजे बॅलन्स शीट पाहणार आहोत. ठीक आहे, चला
न्यू इक्विटी शेयर्स, इक्विटी शेयर्स किती आहेत बघा आता, इक्विटी शेअर्स पूर्वी होते 8 लाख पूर्वीच्या बॅलन्स शीट मध्ये, आता हे 4 लाख, त्याच्यानंतर हे 1,80,000, 4 लाख अधिक 1,80,000 किती होतात 5,80,000। तुम्हाला फक्त हेच न्यू इक्विटी शेअर्स दिसतील 4 लाख, तुम्ही 4 लाख तिथे येचाल चुकत। हे बघा डिबेंचर्सच्या बदल्यात 1,80,000 आहेत, हे ऍड करा, 4 लाख अधिक 1,80,000 5,80,000 डिबेंचर्स घ्यायचे का आता नाही, आता काय घ्यायचं क्रेडिटर्स, डिबेंचर्स का घ्यायचे नाहीत लक्षात आलं का, डिबेंचर्सनी त्यांनी सगळं त्यांचं देणं, जर तुम्ही 1,80,000 शेअर्स दिलो तर आम्ही सगळं हे 3 लाख रुपये वेव ऑफ करणार आहोत म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी, ठीक आहे। चला क्रेडिटर्स 16,000 कमी केले तर आपण हे पाहायचं 16,000, मग टोटल ओरिजिनली होते ते 80,000, 80,000 मधून 16,000 गेले राहतात किती 64,000, किती राहतात 64,000। त्याच्यानंतर एक राहिलेलं हे आपण बॅलन्सिंग फिगर काढलेलं कॅपिटल रिझर्व बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवायचं, कॅपिटल रिझर्व 57,000 हे कॅपिटल रिझर्व, आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट मधून शिल्लक राहिलेली अमाऊंट यालाच कॅपिटल रिझर्व म्हणायचंय, आणि प्रॉफिट आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवायचं आहे। असेट साइड कडे या, असेट साइड मध्ये गुडविल आहे का आता नाही, गुडविलच्या नंतर कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर, कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर पूर्वी किती होते 2,25,000, त्याच्यातून मायनस करा, पूर्वी जेवढे होते त्याच्यामधून 2,25,000 आपण मायनस केले, पूर्वी होते 3,10,000 त्याच्यामधून 2,25,000 मायनस करा, येईल 1,45,000, 1,45,000। नेक्स्ट पुढं काय आहे, स्टॉक डेटर्स कॅश ॲज इट इज लिहूया आपण, स्टॉक डेटर्स आणि कॅश, स्टॉक कितीचा आहे, स्टॉक आहे 80,45,000 आणि 1,000, 80,000, 45,000 आणि 1,000। आणि लास्टली काय आहे, लँड अँड बिल्डिंग, काय आहे लँड अँड बिल्डिंग, किती आहे लँड अँड बिल्डिंग 4,30,000, 4,30,000, 4,30,000। आता टोटल करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचं का नाही, ते कमी करण्यासाठी तर आपण एवढं केलं, पेटेंट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि गुडविल घ्यायचं नाही, ओके टोटल करा बरं, किती येईल 7,01,000, 7,01,000 टोटल येईल, कॅल्क्युलेट करून पहा, ठीक आहे। चला तर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला विचारायचं आहे, समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, थँक्यू।